नमस्कार, मी सीता नेहरे बोलते. सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला, मी आज तुम्हाला गर्मी पण आता बाहेर भरपूर चालू आहे, तर मी आता नारळाची आईस्क्रीम दाखवणार आहे, ओल्या नारळाची आईस्क्रीम. तर कशी ओल्या नारळाची एकदम जबरदस्त आईस्क्रीम बनवून दाखवते पहा तुम्ही. तिथे ओला नारळ घेतलेला आहे एक असा, आणि त्याला मी आता फोडून घेणार आहे पहा. त्याचं केसं वगैरे संपूर्ण काढलेली आहेत बाहेरची, आणि त्याचे डोळे असतात ना तीन, त्या तीन डोळ्यांमधून एक डोळ्याला खोल पाडायचं, आणि ते आपल्याला पाणी काढून घ्यायचं, का की पाणी पण त्याचं उपयोगी पडणार आहे आपल्याला. ह्याचं सर्वच काही उपयोगी पडणार आहे, जरा पण वाया जाऊन द्यायचं नाही कुठलीच गोष्ट ह्याच्याला, सर्व उपयोगी पडणार आहे याचं. तर मी आता ते खोल बघा काढून घेते असं छान, आणि ते ग्लासमध्ये पाणी ओतून घेते. हे पहा, जेवढे निघन तेवढं पाणी, ह्याचं पण आपल्याला उपयोग करायचा आहे. तर पुढे जाऊन कुठे घालायचं ते सांगते तुम्हाला मी काय करायचं ते. ही आईस्क्रीम एवढी छान अशी एकदम मस्त फुलती आणि छान लागती, असं ओरिजिनल म्हणतात ना, तर बिना केमिकलची आईस्क्रीम ओरिजिनल एकदम छान आहे बघा. ते बाहेरचं साल आहे ना काळं, ते काढून टाकायचं आपल्याला. हे बघा, मी साल काढून घेतलेलं आहे सुरेनी असं, आणि ही त्याची पण ते उरलेलं आहे ना सालवरची त्याची, ती काळं, तर त्याची चटणी बनवणार आहे. तर म्हणजे ते पण वाया जाऊन द्यायचं नाही, छान चटणी होती त्याची. तर आता हे बघा झालेलं आहे, आणि हे आता मिक्सरमध्ये तुकडे करायचं, आणि मिक्सरमध्ये टाकायचे छोटे छोटे तुकडे करायचे, की त्याच्यात त्या भांड्यामध्ये अडकले पण नाही पण नाही पाहिजे, असे बघा तुकडे करायचे. आणि एवढं छान बारीक वाटून घ्यायचं ते. आता ते पाणी आहे ना आपलं, ते गाळून घेते मी. ते बघा, ते पाणी याच्यात टाकायचं, जेवढं निघेल तेवढं टाकायचं, आणि तसंच वाटायचं. तुम्हाला वाटलं कमी पाणी जरा, तर थोडंसं दूध घातलं तरी चालेल. हे मी आता एक नारळ आहे ना, तर 50 ग्रॅम मी साखर टाकलेली त्याच्यात, आणि एक दोन तीन विलायच्या सोडून घेणार आहे अशा, जेव्हा ह्या विलायच्या सोडून त्याचे दाणे टाकणार आहे त्याच्यातच वाटायला. मी आत्ताच टाकायचं का की त्याच्यात वाटले पूर्ण वाटून जातं. आता इथे मी अमल गोल्ड दूध घेतलेले 1 लिटर घेणार आहे. हे बघा अमल गोल्ड आहे, तर 1 लिटर दूध घेणार आहे मी. आता मी कढईत ते दूध सोडून घेते पहा तुम्ही, ते वाटून घेतलेले ते सर्व. आता मी कढईत 1 लिटर दूध सोडलेलं आहे, अमोल गोल्डच घ्यायचं, क्रीमवालं दूध असतं जास्त जरा, म्हणजे कसं भरपूर तेला क्रीम निघती, ते दूध घ्यायचं असं, हे दुसरं नाही घ्यायचं कुठलं, तर हेच दूध घ्यायचं. आणि असं बघा ढवळत राहायचं सारखं, गॅस मी केलेला आहे चालू केलेला आहे, असं ढवळत राहायचं ते. हे दूध आहे ना, हे जवळजवळ आपलं अर्धं झालं पाहिजे अशा पद्धतीने ढवळायचं ते. आणि त्यातलं मी आता वाटीवर दूध काढून ठेवलेलं आहे बाजूला, ते कशासाठी काढलेलं आहे ते दाखवते तुम्हाला नंतर. ह्या 1 लिटर दुधामधूनच वाटीभर बाजूला काढलेलं आहे दूध मी. तर मी आता पहा असं ढवळत राहायचं त्याला, मस्त असं उकळीत आली तरी पण ढवळत राहायचं, बाजूला इकडे तिकडे जायचं नाही, तर उतू जाईल ते आपलं. हे पहा छान असं, खूप सोपी आहे आईस्क्रीम. तुम्ही नक्की करून पहा, छा मोठ्यांपासून छोट्यांपासून सर्वांना आवडती, वयस्कर माणसांना पण आवडती. कसं बिना केमिकलचे ओरिजिनल एकदम म्हणतात ना, तशी आईस्क्रीम होणार आहे, एकदम अशी मलईदार आईस्क्रीम बनणार आहे याची. तर तुम्ही नक्की करून पहा, सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे. जरा पण घरातल्याच वस्तू आहे सर्व, त्याच्यातच बनवणार आहे. नारळ वगैरे तर आपल्याकडे पडलेला असतोच घरात, एखादा तरी नारळ असतोच, तो नारळाचीच आईस्क्रीम आहे, दुसरं काहीच घालायचं नाही त्याच्यात. पहा तुम्ही अशा पद्धतीने खूप सुंदर आईस्क्रीम बनते याच्यात. आता मी हे दूध वाटीभर ठेवलेलं आहे ना, हे बघा, तर मी हे हलवत राहायचं मात्र सारखं, बघा किती कमी झालेलं आहे, घट्ट म्हणा भरपूर आलेलं आहे दुधाला त्या, छान असा. हे पहा कढईचं सगळं काढून घ्यायचं, हलवत राहायचं सारखं. आता इथे मी दूध घेतलेलं आहे ना, याच्यात मी ना एक चमचावरून कॉर्नफ्लावर घेणार आहे. हे बघा कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे 1 चमचावरून, आणि त्याच्यात ढवळायचं मध्ये छान असं, गुठळ्या काढून टाकायच्या त्याच्या संपूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आधीच दुधामध्ये. त्याच्यात टाकलं असतं वरती तर त्या गुठळ्या तशाच राहिल्या असत्या, म्हणून आधीच मिक्स करून घ्यायच्या. छान गुठळ्या काढून घेतल्या ना, एकदम मुलायम होतं ते. आता झालेलं आहे बघा गुठळ्या काढून आपल्या, मस्त एकदम गुठळ्या झालेल्या आहेत. आम्ही दुधात ओतणार आहे हे, ते दूध आपल्या तिकडं वरती आहे ना त्याच्यात ओतणार आहे बघा. तर हे दूध जवळजवळ अर्धं झालेलं आहे, आणि त्याच्यावर मी आता आणखीन हे टाकलेलं आहे एक वाटीभरून ना, तर हलवत राहायचं सारखं. ह्याचं पण ह्याला कसं जरासा थोडासा ग्रेव्ही पण आहे तो त्याने, आणि आईस्क्रीम हे टाकल्यामुळं आईस्क्रीम वितळत नाही. आणि दुकानात कर हेच पद्धतीने करतात, थोडंसं कॉर्नफ्लावर टाकल्यामुळं त्यांची पटकनही आईस्क्रीम वितळत नाही. तर हे थोडंसं कॉर्नफ्लावर टाकल्यामुळं ही आईस्क्रीम वितळणार नाही, बराच वेळ अशीच राहणार आईस्क्रीम. हे पहा आता हे जवळजवळ झालेलं आहे, याला घट्टपणा आलेला आहे, उलटंपालटं करून दाखवतो तुम्हाला. हे सर्व बाजूचं पण घ्यायचं सगळं त्याच्यात काढून मस्त पहा,
छान ढवळून घ्यायचं, असं मिक्स करायचं मेन, आणि ते कॉर्नफ्लावरचं पण शिजले पाहिजे आतमध्ये. ते आपण हे टाकले नाही बघा, किती घट्टपणा आलेला आहे बघा त्याला, त्या कॉर्नफ्लावरमुळे आलेला आहे घट्टपणा. एवढी फार सुंदर लागते ना ती आईस्क्रीम. तर हे मी वाटून घेतलेले आहे बघा, खोबरं, साखर, विलायची, हे सर्व तर मी ते दुधात ओतणार आहे. तर दूध पण थंड झालेलं आहे, तिकडे मी उतरून ठेवलं होतं, थंड झालेलं आहे, त्याच्यात ओतून टाकायचं. असं एकदम मुलायम झालेलं आहे पहा, किती छान. तर हे संपूर्ण मी पुसून घेते आणि टाकते त्याच्यात. मी संपूर्ण टाकलेलं आहे आता. आता इथे मी ग्राइंडर घेणार आहे पहा, आणि ग्राइंडरने मी याला थोडा वेळ 2-3 मिनटं मिक्स करणार आहे ग्राइंडरनी, का की ह्याच्यात अशी हवा भरली पाहिजे. ह्याच्यात कसं असं बघा तुम्ही, असा फेस कसा येतो आईस्क्रीमला, एकदम हलकी कशी होते आईस्क्रीम, त्याच्यामुळे होती. ह्या ग्राइंडरने फिरवल्यामुळे हलकी होती. तुम्ही हाताने बी फिरवू शकता ज्याच्याकडे ग्राइंडर नसेल ते, त्यांनी पण जास्त वेळ लागतो फिरवायला म्हणून. आणि कसं दूध पण हे दोन्ही मिक्स पण होतात आणि एकदम हलकी होणार, मऊ लुसलुशीत होणार, एकदम हॉटे भेटतील ना आपली, बाजारात भेटतील ना आईस्क्रीम दुकानांमध्ये, तशीच होणार एकदम मस्त आणि बिना केमिकलची एकदम छान. आणि कधी पण बनवा तुम्ही, की एकदम सोपी आहे, अवघड जरासुद्धा नाही बघा, कोणी पण बनवू शकतं अशी आईस्क्रीम. हे आता छान मिक्स केलेली आहे मी पहा, 2-3 मिनटं तरी असं मिक्स करायचं, जास्त नाही करायचं, 3 मिनटं भरपूर होतं, हलकं फुलतं, मस्त होतं एकदम. हे बघा छान असं हलकं फुलफुलीत झालेलं आहे ना पहा. आता मी हे ना हे बघा ग्लासं घेतलेले आहेत मी, आता ग्लासांमध्ये पण भरणार आहे आणि काचेच्या बाउलमध्ये पण ठेवणार आहे. पहा तुम्ही मग आता कसं कसं होणार आहे आपली आईस्क्रीम, ती पांढरी शुभ्र आईस्क्रीम होणार आहे, जरा पण त्याच्यात कलर नाही कुठला का काय नाही, एकदम मस्त होणार आहे, तेवढीच अप्रतिम टेस्ट त्याला येणार आहे. कोणी पण खाऊ शकता. कसं आता गरमी आहे, या गरमीत हे नारळ खालेलं खूपच चांगलं, असं नारळ पाणी पितात लोक गरमीत, तर हे नारळची आईस्क्रीम खालेलं आपल्या शरीरासाठी बी उत्तम, आरोग्यासाठी खूप खूप चांगलं आहे. म्हणून ही आईस्क्रीम नक्की ह्या उन्हाळ्यात बनवून पहा, खूप छान. हे पहा तर मी ओतून ओतून घेते सर्व, तुम्हाला किती फूल भरून करायचं आहे का अर्धं करायचं आहे, केवढी मोठी करायची त्याच्यावर आहे, तुम्ही करू शकता. ह्याच्यात पण करू शकता, ते आपला कागदाचे ग्लास असतात ना पाणी देतात बघा, चहा देतात कोणी, त्याच्यात पण करू शकता. तुमच्याकडे साचा नसला तर, साचा असला तर साच्यात बनवू शकता, म्हणजे कुठल्याही याच्यात बनवू शकता. तुम्ही स्टीलच्या वाटीत जरी ठेवलं ना ग्लासमध्ये, तरी पण होऊ शकते आईस्क्रीम, म्हणजे असं कशालाच अडून बसायचं नाही. एवढी सोप्या पद्धतीत दाखवते तुम्ही म्हणसान असंच का, तर हे डिझाईनचं आहे जरा असं ग्लास, तरी पण मी ठेवलेलं आहे बघा, प्लेन ग्लास नाही आहे, थोडीशी डिझाईन येईन त्याच्यावर, आली तरी चांगलं दिसतं आपल्याला ना, कुठे वाईट दिसणार आहे. तर हे संपूर्ण ओतून घेणार आहे पहा, तर किती मोठी करायची, किती करायची आपल्याला त्याच्यावर आहे, किती भरून घालायचे ग्लास त्याच्यावर आहे पहा. आता मी जरा जरा आणखीन ओतणार आहे का, की पण हे एकेकाला संपली पण पाहिजे ना, आपली घरची आईस्क्रीम खूप अशी म्हणजे खूप पोटभरीची असते ना, बोर्डवर खा आपण एका दांड्यात एकच घ्या, ती खूप तेवढीच भेटणार असं असतं. तर आता घरी बनवायची म्हणल्यावर किती पण बनवा असं आहे, आणि भरपूर खाणार, मुलं पण खुश होतात अशा काही आईस्क्रीम ही, आणि आरोग्यासाठी खूपच चांगली. त्याच्यामुळे आणखीन बघा, आता ह्या बाउलमध्ये पण ठेवणार आहे मी आईस्क्रीम पहा. तुम्ही ज्या पद्धतीने बनवू शकता, तुम्ही कशात पण ठेवू शकता, बनवू शकता. बघा संपूर्ण मी ओतून घेणार आहे, किती हलकं आहे बघा हे एकदम, आणि एकदम ओरिजिनल आहे का नाही ते तर आहे का काय, घरातल्या घरात बनवू शकता आईस्क्रीम. बऱ्याचशा मी पाठीमागं पण तुम्हाला ह्याची साथ दाखवलेली आईस्क्रीम, रामफळाची आईस्क्रीम, चिक्कूची आईस्क्रीम, असे बऱ्याच काही आईस्क्रीम दाखवल्या आहेत मी पहा. तुम्हाला अजून पाया हवी असल्या तर अजून मी दाखवी जाईन, सोप्या सोप्या पद्धतीत, हलक्या हलक्या घरातल्याच वस्तूंपासून बनवणाऱ्या. आपण दुकानात जातो तर किती महाग असतं सर्व काही, तर हे ग्लास लावलेले आहे पेपर त्याच्यावरती, आणि त्याला रबर लावले आहेत खाली, या ग्लासमध्ये भरून असे दांड्या घालायचे त्याला, म्हणजे खायला पण बरं आपल्याला. संपूर्ण दांड्या घालून घेते आणि त्या ह्याच्यात पण मी वरून पेपर ठेवलेला आहे बाउलमध्ये, आणि त्याच्यात मी वरून झाकण ठेवलेलं आहे पेपरावर. हे बघा पेपर ठेवल्यावरून झाकण ठेवलं, हवा न जावा आतमध्ये, बर्फ नाही बनवायचं. आता फ्रीजरमध्ये ठेवलं आणि त्याच्यावर वजन पण ठेवलेलं आहे मी दगड एक पहा, म्हणजे हवा नाही गेली पाहिजे. तर हे आपली 6 घंटे ठेवले होते, झालेले आहेत आपले बघा 6 घंटे, मस्त आहे बघा, छान फुललेली आहे एकदम, फुलली पण आणि पॅक पण झालेली एकदम मस्त झाली. आता थोडंसं मी पाणी घेणार आहे आणि पाण्यात ठेवणार आहे बघा, असं
याचं पाण्यात ठेवल्यामुळं एक तर 2-3 सेकंद ठेवायचे, जास्त नाही ठेवायचं पाण्यात, लय झालं तर 10 सेकंद त्याच्यात लगेच काढून घ्यायचं आपल्याला, का की जास्त ठेवल्यामुळं मग आपली वितळणार ती आईस्क्रीम, म्हणून आपली निघण्यासाठी फक्त ठेवणार आहे 10 सेकंद जास्तीत जास्त ठेवायची, लगेच काढून घ्यायची. मी आता काढून घेते लगेच बघा, हे बा काढून घेऊन लगेच ह्या प्लेटमध्ये मी ठेवणार आहे. बा छान निघणार आहे आपली, मस्त एकदम पहा, वॉ पहा त्याच्यावर डिझाईन पण आलेली आहे, किती हलकी फुलकी आणि किती सुंदर कलर दिसतोय पहा तुम्ही, मस्त पांढरी शुभ्र झालेली आहे ना पहा. आता दुसरी पण दाखव दे ती पहा, वा पहा किती मस्त एकदम, किती तोंडाला पाणी सुटेन अशी आईस्क्रीम झाली आहे का नाही, अशी दुकानात तरी भेटते का हे पहा. मस्त 6 घंटे ठेवले, 6 घंट्यांनी काढलेली आहे छान अशी पहा. आता ह्याची पण हे बघा, हे पण फूल बनलेले आहे एकदम मस्त, त्याचं आता काढून काढून घेते बघा, मस्त असं काढून काढून घेते, गोळेच्या गोळे निघणार त्याचे, पळीने काढते मी ते, तर हे बघा असं काढून घ्यायचं छान असं, ओतलेलं आहे मी काढून काढून त्याचं, तर दुसरं पण घेते काढून. पळीनेच काढायला लागतं ते, हे बघा किती छान निघते, मस्त हलकी एकदम आहे का नाही, एकदम हलकी फुलफुलीत, आणि किती वेळ मी आता काढते बऱ्याच वेळ ते, तरी पण ती जरासुद्धा वितळली नाही पहा, बऱ्याच वेळ अशीच राहणार, वितळणार नाही. याच्यावर मी थोडे बदामाचे काप ठेवलेले वरती पहा, किती जबरदस्त आहे का नाही. मैत्रिणींना आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला, नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट मार द्या कसं झालेली आहे माझी आईस्क्रीम, आवडली का तुम्हाला. तर चला बाय, परत काहीतरी वेगळं घेऊन ये हटके.